येवला तालुक्यातील कोमळगाव येथील आदिवासी वस्ती पाड्यावर जाऊन डाक कर्मचाऱ्यांनी अन्नधान्य व किराणा सामान वाटप करून या हातमजुरांना मदत केली असल्याने पुन्हा एकदा येवला डाक विभागाने हे दाखवून दिले आहे की डाक सेवा म्हणजे जनसेवा आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगासह आपल्या देशात थैमान घातलंय, त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या हातमजूर तसंच गोरगरीब या सर्वसामान्य माणसांवर उपासमारीची वेळ आली आहे. जगणं देखील कठीण झालंय. अशा परिस्थितीत येवला इथं मनमाड उपविभागातील डाक निरीक्षक राजेंद्र वानखेडे यांच्यासह सर्व डाक कर्मचारी धावून आलेत. या कठीण परिस्थितीत डाक कर्मचाऱ्यांच्या वतीनं गोरगरिबांसाठी येवला तालुक्यातील कोटमगाव इथं आदिवासी वस्ती पाड्यावर जाऊन या डाक कर्मचाऱ्यांनी अन्नधान्य आणि किराणा सामान वाटप करून या हातमजुरांना मदत केली असल्यानं पुन्हा एकदा येवला डाक विभागानं हे दाखवून दिलं की डाक सेवा म्हणजे जनसेवा आहे. मनमाड उपविभागामार्फत आम्ही सर्व पोस्ट कर्मचारी तुम्हाला गरीब जनतेसाठी एक हात मदतीचा म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना आज धान्य वाटप करतोय. तर सर्वांनी कोरोना आपल्या भारतावर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्यासाठी आम्ही खून नि फुलाची पाकळी म्हणून आज तुम्हाला आम्ही धान्य वाटप करतोय. तर तुम्ही स्वतःही काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या. दररोज तुम्हाला या आम्ही या धान्य वाटपामध्ये साबण वगैरे दिलं आहे, सॅनिटायझर दिलं आहे. तर तुम्ही रोज तो स्वच्छ साबणाने हात स्वच्छ धुवून दररोज तुम्ही जेवताना किंवा कुठे बाहेर जाताना आपल्या मुलांना सर्वांची काळजी घ्या आणि सरकारने जे नियम दिलेले ते पाळा आणि जास्तीत जास्त काळजी घ्या आणि लवकरच आपण या कोरोना संकटातून मुक्त होऊ अशी आपण देवाकडे प्रार्थना करू आणि पोस्ट ऑफिसने दिलेलं धान्य तुम्ही आनंदाने ते स्वीकारा.